कोरोनाच्या नियमांचं पालन करून पुण्यात सुद्धा आज एमपीएससीची परीक्षा सुरू झाली आहे. अनेकदा ही परीक्षा आजवर पुढे ढकलण्यात आली होती, मात्र अखेर आज या परीक्षेला मुहूर्त मिळालाय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. एमपीएससीची ही पूर्वपरीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून हिच्या तारखा बदलत होत्या, अनेक दिवस ही पुढे जात होती, मात्र आज या परीक्षेला पुन्हा एकदा मुहूर्त मिळालाय. तब्बल 6 वेळा कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, मात्र पुण्यामध्ये आज एमपीएससीची ही परीक्षा आता सुरू झाली आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. कोरोना नियमांचं पालन करून या ठिकाणी ही परीक्षा होताना आपल्याला दिसतेय. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या परीक्षेबाबत संभ्रम होता, मात्र आता त्यांच्यामध्ये सुद्धा परीक्षा होत असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यातल्या एसपी कॉलेजमधून या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. राज्य लोकसेवा आयोगाची बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित परीक्षा आज अखेर होते. राज्यातल्या अनेक परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा होते. पुण्यातलं सप महाविद्यालयाचं हे परीक्षा केंद्र आहे, अर्थात सकाळी 9 मुलं इथं आलेली आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण मास्क पाहतो आहोत, इतकंच नाही तर सॅनिटायझर आणि इतर सोशल डिस्टन्सिंग वगैरे या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. आपल्याला माहीत आहे की गेले अनेकदा ही परीक्षा पुढे पुढे ढकलली गेली होती. एकतर कोरोनाचं कारण होतं आणि त्याचप्रमाणे आरक्षणाचा सगळा विषय सुरू होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मुलांना मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडचणींना सामोरं जात ही मुलं अखेर आज परीक्षेला सामोरं जात आहेत. आज त्यांना निश्चितपणे आपल्याकडून शुभेच्छा. ताई, काय नाव तुझं? शुभांगी जाधव. शुभांगी, याच्या आधी 2-3 वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली होती, आज अखेर परीक्षा होते. निश्चितपणे तयारी झाली असेल आणि काही अपेक्षाही असतील. तू काय बोलशील ताई, मला सांग, परीक्षा हा तुमचा कितवा आयटम आहे? फर्स्ट अटेम्प्ट आहे. त्याच्या आधी 2-3 वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली होती, कधी होईल कधी होईल असं वाटत होतं, आज अखेर होते परीक्षा, याबद्दल काय प्रतिक्रिया? आज खूप छान वाटतंय आणि आय होप सगळे पास होतील आणि एक्झाम व्यवस्थित पार पडेल. व्हिडिओ जनफिके कामेस अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. 5 नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. नाट्यगृह सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं आता हिरवा कंदील दिलाय. 50%पेक्षा उपस्थितीमध्ये नाट्यगृह सुरू होणार आहेत आणि कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं आता नाट्यगृह सुरू करायला परवानगी द्यावी अशी मागणी रंगकर्मींकडून होत होती. कोरोनामुळे यंदा सुद्धा जेजुरीतील सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 6 सप्टेंबरला सोमवती यात्रा होणार होती, भाविकांनी जेजुरीमध्ये येऊ नये असं आवाहन सध्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात येत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे